मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्कच्या सभेत माहीमच्या दर्ग्याचा विषय घेतल्यानंतर वसईच्या समुद्रात असणारा पेशापीर बेटही आता चर्चेत आला आहे. वसईच्या सर्वधर्म समभावच्या प्रतीक्तेचा सुंदर मिलाप या बेटावर दिसून येतात. एकीकडे मुस्लिम समाजाचा दर्गा तर दुसरीकडे हिंदू समाजाची हनुमानाची भव्य मूर्ती आहे. तर तिसरीकडे ख्रिश्चन समाजाचा क्रॉस देखील या बेटावर अगदीच बाजूला आहे. कित्येक वर्ष होऊनही याबाबत कोणत्याही समाजाचा मतभेद या ठिकाणी झाला नाही. मुंबईच्या लगत असलेल्या वसईच्या समुद्रात असलेला पेशापीर बेट हे सध्या चर्चेत आलं आहे. वसईच्या किल्ला बंदर कस्टम जेटी पासून तसेच रानगावापासून सुमारे 2 नॉटिकल अंतरावर पेशापीर हे एक निर्मनुष्य बेट आहे. या बेटाचे अंदाजे क्षेत्रफळ 15,750 स्क्वेअर मीटर एवढे आहे. या बेटावर विशेष म्हणजे मुस्लिमांचा दर्गा, हिंदूचा पवनपुत्र हनुमानाची मूर्ती आणि ख्रिश्चन धर्मियांचा क्रॉस एकत्रपणे आहेत. प्रत्येक धर्मीय या ठिकाणी गुण्यागोविंदाने आपापला धर्म सांभाळत दुसऱ्याच्या धर्माप्रती आदर दाखवत आहे. पेशापीर येथील बेटावर ठराविकच दिवशी जाता येतात, कारण हा बेट खडकावर असल्यानं बेटावर भरतीच्या वेळी जाणं येणं धोकादायक आहे. राज ठाकरे यांनी माहीम येथील दर्ग्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर तेथे ही कारवाई झाली. त्यानंतर हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चनांचे धार्मिक प्रतीक असणारं वसईच्या समुद्रातील पेशापीर बेट हे आता चर्चेत आलंय. पेशापीर बेट या ठिकाणी हजरत सय्यद पीर गौशाली शाह कादरी उर्फ गोशापीर बाबा यांचा दर्गा आहे. या दर्ग्यात दिवा लावण्यासाठी जवळच 15 फूट लांब भिंत बांधली आहे. तेथे मस्जिद ए कादरी असंही लिहिलं आहे. याच बेटाच्या टेकडीवर 1 मे 2016 पासून पवनपुत्र हनुमानाची पूर्ण मूर्ती ही स्थापन करण्यात आली आहे. तर बाजूला ख्रिश्चन धर्मियांचं क्रॉसचं पक्क बांधकामही केलंय. तसेच या ठिकाणी युनियन ऑफ टेरिटरीज असं इंग्रजीमध्ये लिहिलेला चौथाही आहे. या बेटावर मेरीटाईम बोर्डाने एक लाईट हाऊसही बनवला आहे. या पेशापीर बेटावर भाईंदर, उत्तम, वसई, अर्नाळा तसेच आसपासच्या परिसरातील हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मीय लोक हे बोटीने जात असतात. सर्वधर्म एकोप्याची भावना या बेटावर येथील सर्वधर्मीय नागरिकांनी रुजवली आहे आणि ती आज तागायत टिकूनही ठेवली आहे. सर्व मिळून मिसळून तिथे त्यांच्या जेव्हा जेव्हा पूजा वगैरे असते तेव्हा विधी वगैरे व्यवस्थित करतात. आम्हाला असं अजून वाटलं नाही की इकडे काही धर्मामध्ये किंवा काय मतभेद आहेत. असं जो तो ज्याच्या त्याच्या धर्माप्रमाणे इकडे सगळं गुण्यागोविंदाने राहतात. मासेमारीसाठी भर समुद्रात जाताना येथील कोळी बांधव या ठिकाणी नमस्कार करूनच पुढे खोल समुद्रात मासेमारीसाठी जात असतात. या बेटावर कधीही जाता येत नाही, भरती ओहोटी पाहूनच या ठिकाणी जाता येतं. संपूर्ण बेट खडकमय झाले असल्यामुळे या ठिकाणी बऱ्याच बोटींचे अपघातही झाले आहेत. त्यामुळे देवाची कृपा होण्यासाठी आणि त्याचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहण्यासाठी सर्व धर्मियांच्या देवाचे प्रतीक या ठिकाणी आहेत. वसई पोलिसांनी 1 मार्चलाच या संदर्भातील माहिती आपल्या वरिष्ठांना लेखी दिली. वसई पोलीस या भागात देखरेखही ठेवत आहेत. मात्र आज तागायत या ठिकाणी कोणतीही धार्मिक तेढ निर्माण झाली नाही.